शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बोदेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला शेवगावला येण्या जाण्यामध्ये त्रास होत असल्याने हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप घुले व इतरांच्या सहकार्याने बोदेगाव येथे उपकेंद्रामध्ये सेंटर सुरू केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या 9 उपकेंद्राच्या 22 गावातील 54,000 लोकसंख्या असल्याने हे रॅपिड एंटीजन टेस्ट कोविड-19 केंद्र सुरू करून लोकांना याचा लाभ मिळावा व येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी उघडलेली असल्याने बोदेगावचे उपकेंद्रामध्ये आपली तपासणी करून घ्यावी असे हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप घुले यांनी सांगितले. बोदेगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट दररोज घेणार आहोत. तसेच आजच्या घडीला हातगाव प्राथमिक आरोग्य अंतर्गत 9 उपकेंद्र आहेत. या 9 उपकेंद्राअंतर्गत 22 गावं मोडतात. जसे की प्रथम उपकेंद्र हातगाव आहे, त्यानंतर बालमटाकळी, बोदेगाव, गायकवाड जळगाव, राणेगाव, सुकळी, शेकटे, राणेगाव, कांबी, त्याच्यानंतर कोनोशी, असे आपले 9-10 उपकेंद्र आहेत. 9 उपकेंद्र आहेत, 9 उपकेंद्राच्या नंतर 22 गाव आहेत. टोटल आपल्याकडे या 22 गावांमध्ये 54,240 लोकसंख्या आहे व या सगळ्या सर्व जनतेला शेवगावला जाण्यास त्रास होत असल्याकारणाने आपण या ज्या सर्व ग्रामस्थांसाठी इथे बोदेगावमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केलेलं आहे, तरी माझे सर्व जनतेला आवाहन आहे की ज्यांना कोणा सर्दी, ताप, खोकला किंवा दम लागतो आहे, श्वास घेण्यास त्रास होतो आहे अशा सर्व व्यक्तींनी आपल्या बोदेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या लोकांना वयवर्ष 50-55 अधिक असलेल्या लोकांना कुणाला BP, शुगर, रक्तपातळ होण्याच्या गोळ्या सुरू असतील किंवा जुना पॅरालिसिस होऊन गेलेला असेल, अशा सर्व कोमॉर्बिड ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा सर्व लोकांनी आपापली तपासणी कोविड केअर सेंटर बोदेगाव येथे येऊन करून घ्यावी. आपल्याकडे असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत नाव नोंदणी होते व सरासरी आपण 1:30 वाजल्यापासून सर्व नागरिकांची तपासणी सुरू करतो. ही तपासणी रोजची आपली 1:30 वाजून सुरू झाल्यापासून ते 4 वाजेपर्यंत सुरू असते. तरी माझे सर्व जनतेला आवाहन आहे की कुणालाही या प्रकारे जर कुठल्याही प्रकारचे संशयित लक्षणं जर कुणाला आढळली तर त्यांनी आपल्या बोदेगावमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी. तसेच कोरोनाच्या महामारीमध्ये स्वतःचं कुटुंब सुरक्षित जर ठेवायचं असेल तर माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्व जनतेला मी हे सांगू इच्छितो की सर्वांनी प्रथमतः आपली स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, त्यानंतर हात स्वच्छ साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत व सोशल डिस्टन्सिंग म्हणजे प्रत्येक ठिकाणी वावरताना एकमेका 1 मीटरचं अंतर तरी कमीत कमी 30 फुटाचं अंतर निघाला सर्वांनी एकमेकांमध्ये बाळगावा. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, शेवगाव.